ते आमच्या आती आलती रडे, काय करू म्हणे, सांग म्हणे ममता आता म्हणे, मी म्हणे तुटली म्हणे सगळ्या इकडून, आज म्हणे मॅम मी दुसऱ्या माणसासंग राहून आली हे दिसून आलं म्हणे लोकले, पण मग तीन लेकर आहेत तर कोण सांभाळी हे दिसून आलं का म्हणे कोणाले, हा म्हणे माझा स्वतःचा नवरा म्हणून आला म्हणे आज मध्ये की मय लेकर नाही आहेत, हा आणि टीशीसाठी म्हणते तू अति येऊन तर दाखव तुला कापतो म्हणते म्हणते, सांग मग मी आज काय करू म्हणे, मायबाप सहारा नाही देऊन आले, आणि मग आपण लोक काय म्हणतात एकटी पोरगी घरातून निघाली, हा हा मग आज आज ते पोरगी रिकॉर्डिंग आहे का म्हणे मा मायले म्हटलं म्हणे मॅ ते तारा आते ते याटोवाली ही मन पण पोरीले हे तारा आते किती किती आटकळ अरे आपले तुम्ही पैदा केलं तुमचे लेकरं चुकले तर तुम्हाला सहारा द्यायच लागते, हा आणि आज पोरगी कोणी घराच्या बाहेर काढते का लेकरीवाली, हा मग आम्ही तर तिच्या आईने समजावलो न होतं ना जसं आहे तसं तुम्ही घरात ठेवा, तिले बाई आपण सारखी सुद्धी हे पाय उज्ज्वल आहे आपण कोणाला गलत सल्ला देत नाही, मॅ तिले डायरेक्ट म्हटलं हे पाय त्या केलं ना तू डायरेक्ट लग्न कर आणि फोटो टाकून ने, उद्या कोणाचं बोट येत नाही तू यावर, नाहीतरी तू फोटो टाकून आली की नाही म्हटलं, तू डायरेक्ट लग्न कर म्हटलं त्याच्यासोबत ते तिचंही एका ऐकून बोल हे पाय व तिचंही बरोबर आहे, तो म्हणे आज बापासारखं त्या लेकरीचं पुरं करून आला म्हणे, कोण करते आज मा मायनं माझा साथ सोडला होता म्हणते, हा जरी म्हणे आता मला लोकांना काही नाव आठवू दे म्हणे आपल्या लेकरीसाठी तर बाई काही करते म्हणे, मी बी मजबुरी आहे म्हणे, आज त्याची मजबुरी होती की त्याला घरून खाणं फेणं बरोबर नव्हतं भेटत जाय म्हणे, आणि मी मजबुरी होती की मलाही सहारा पाहिजे होता म्हणे कोणाचा तरी, मग आज मी सहारा घेतला आता पुढचं तर मला काही माहीत नाही म्हणे की पुढे काय होईल, पण आज मला सहाऱ्याची गरज होती आज त्यानं मला सहारा दिला माझ्या घरच्यानं माझा साथ सोडला तर म्हणे, आजकाल असं झालं एक बाई दुसरीचं दुश्मन झाली आणि एक बाई दुसरीचा संसार मोडते ते तिसरीचा मोडते आणि तेच घडून आला आजकाल काही ढंगाचं नाही राहिलं काहीच, पण काय भेटते अशा बाहेर काय म्हणजे एकमेकीचे घरं तोडून.